नमस्कार, मी राठोड, SR शाळा श्री रत्नजय विद्यालय माणिक दौंडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी इतिहास प्रकरण क्रमांक 13वे स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती या पाठामध्ये हैदराबाद मुक्ती संग्रामातील मराठवाड्याचे योगदान याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत। हैदराबाद हे असे जे मोठे संस्थान होते, या संस्थानामध्ये निजामशाही होती आणि ती निजामशाही नष्ट होण्यासाठी मराठवाड्यातील नेत्यांनी देखील पुढाकार घेतला आणि त्यामध्ये मराठवाड्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ हे मात्र आघाडीवर होते। त्यांना बाबासाहेब परांजपे, गोविंद व्हाईसराव, अनंत भिलेराव, आशाताई वाघमारे, माणिकचंद पहाडे आणि इत्यादींची मोलाची साथ लाभली आणि म्हणून त्यांनी हैदराबाद संस्थानामध्ये त्यांनी आपला संस्थान मुक्त व्हायला पाहिजे आणि म्हणून मराठवाड्यामध्ये त्यांनी लढा सुरू केला। त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील वंदे मातरम चळवळीच्या माध्यमातून लढा सुरू केला। अनेक शाळकरी मुले त्या लढ्यामध्ये उतरले आणि निजामाच्या विरोधामध्ये सर्वत्र संस्थानामध्ये लढा सुरू झाला। त्या हैदराबाद निजामाच्या ताब्यातून मुक्त व्हायला पाहिजे म्हणून मराठवाड्यातील काही नेत्यांनी आपलं बलिदान दिलं। ते म्हणजे श्री प्रकाश श्यामलाल गोविंद पानसरे, बहरजी शिंदे, श्रीधर रतन जनार्दन मामा, शोएब उल्ला खान अशा नेत्यांनी त्या मराठवाड्यामध्ये लढा उभा केला आणि आपलं भूतात्म्य पत्कारले। विद्यार्थी मित्रांनो, या मराठा हैदराबादच्या मुक्ती लढ्यामध्ये मराठवाड्याच्या नेत्यांचा सिंहाचा वाटा होता आणि जेव्हा आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळाले होते, परंतु त्यावेळेस त्या स्वतंत्र भारतामध्ये मराठवाड्याचा समावेश तो झालेला नव्हता आणि मराठवाड्याचा समावेश 17 सप्टेंबर हा हैदराबाद जो लढा होता त्या लढ्यानंतर 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिवस म्हणून मराठवाड्यामध्ये तो सर्वत्र साजरा केला जातो। अशा प्रकारे या हैदराबादच्या मुक्ती संग्रामातील मराठवाड्याचं हे योगदान आहे। आज मराठवाड्यामध्ये 17 सप्टेंबर हा दिवस खूप मोठ्या उत्साहाने तिथं तिरंगा ध्वज फडकून 17 सप्टेंबर 1948 पासून तो साजरा करू लागले। त्यानंतर आपल्या भारतामध्ये आणखी एक संस्थान होते, ते म्हणजे काश्मीरची समस्या। काश्मीर एक असं संस्थान होते, त्या काश्मीरमध्ये काश्मीरचा राजा हरिसिंग तिथं राज्य करत होता आणि त्या हरिसिंग राजाला स्वतंत्र राहण्याचं त्यांनी ठरवले होते, परंतु पाकिस्तानने हरिसिंग राजावर अनेक प्रकारे घडपण आणले आणि 1947 ऑक्टोबर मध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोराने काश्मीरच्या प्रदेशावर हल्ला केला आणि तेव्हा त्या पाकिस्तानच्या सैनिकाला सत्ताधिकाऱ्यांना घाबरून हरिसिंगाने भारतामध्ये सामील होण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आणि तेव्हा भारतातील लष्कर
काश्मीरच्या रक्षणासाठी भारतातून पाठवले गेले आणि काश्मीर मधील जो मोठा प्रदेश होता घुसखोरांच्या हातून परत मिळवला गेला आणि काही प्रदेश मात्र पाकिस्तानच्याच ताब्यामध्ये राहिला. अशा प्रकारे या काश्मीरची देखील मोठी समस्या होती. ही देखील आपल्या भारतीय नेत्यांनी इथं आपल्या भारतामध्ये हा प्रश्न सोडवलेला आहे. अशा प्रकारे काश्मीरचा देखील काश्मीरच्या काही प्रदेशावर आपल्या भारताचा आज देखील तिरंगा ध्वज हा फडकवत आहे.